रोना पुलिया से लेकर पेंच जलाशय तक पीने का पानी नागपुर ले जाती पाइपलाइन नागपुर महानगर पालिका ने इस मार्ग पर बिछाई है, जिसकी मरम्मत और देखभाल के लिए यहां से रास्ते भी तैयार किया गया था, जो पूरी तरह उखड़ गया है। पर कुछ दिन पूर्व ही यह रास्ते करोड़ रुपए खर्च कर बनाया जा रहा है, जिसका डांबरीकरण कर यह रास्ता तैयार किया था। रास्ते तैयार होते ही दूसरे ही दिन इस रास्ते की गिट्टी डांबर पूरी तरह जगह जगह उखड़ जाने से रास्ते में दरारें पड़ रही है। जगह जगह गिट्टी उखड़ गई तो डांबर का मलबा बिखरा पड़ा है। इस रास्ते के लिए करोड़ रुपए का ठेका पूर्व मंत्री के रिश्तेदार को दिया गया था, इस तरह की जानकारी लोगों द्वारा मिल रही है। इस निर्माण कार्य में बड़े पैमाने पर धांधली कर बड़े अधिकारी और ठेकेदार की मिलीभगत होने से यहां पर नियम को ताक पर रखकर घटिया निर्माण कार्य किया गया है। इस रास्ते का उपयोग किसान, मजदूर और छोटे बड़े वाहन चालक तथा महानगर के कर्मचारियों के आने जाने के लिए उपयोग में लाया जाता है, पर यहां पर रास्ता बनने ही वजह जगह जगह उखड़ रहा है। न तो नियमों का पालन किया गया, न ही किसी प्रकार की सावधानी का ख्याल रखा गया है। घटिया साधन सामग्री का इस्तेमाल इस रास्ते के निर्माण कार्य में उपयोग में लाया गया, जहां इस ओर अधिकारियों ने अनदेखा कर मिलीभगत करने से आज इस रास्ते के हाल बेहाल होते दिखाई दे रहे। इसलिए इस कार्य में दोषी अधिकारियों तथा ठेकेदार के खिलाफ प्रशासन ने कार्यवाही कर जांच करने की मांग स्थानीय लोगों द्वारा की जा रही है। करोड़ों रुपए खर्च होने के बावजूद घटिया निर्माण कार्य किए जाने से लोगों में प्रशासन के खिलाफ रोष पनपता जा रहा है। इसलिए ठेकेदार एवं इस कार्य में लिप्त भ्रष्ट अधिकारी के खिलाफ जांच करने की मांग उठ रही है। अर्शुनी तालुक्यात मागील दिवसापासून या पाइपलाइन रस्त्याचं काम सुरू आहे। या रस्त्याचं काम सुरू असताना यावर डांबरीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे। हा रस्ता पाइपलाइनच्या सुरक्षेसाठी किंवा पाण्यासाठी हा तयार करण्यात येत आहे। या मार्गावरून शेतकरी व इतर या गावाकडे जाणारे लोक आपल्या वाहनाने जातात, पण हा रस्ता इनमिन दोन दिवस झाले, दोन दिवसात या रस्त्याची अशी दशा झालेली आहे की इथून जड वाहन जर गेलं तर हा रस्ता रस्त्यावर एवढे खचके पडले आहेत की खालची गिट्टी वर येते आहे, आणि अशा प्रकारे हा रस्ता जागोजागी तडकलेला आहे। आपण पाहू शकता बंद की या ठिकाणी बघा, हा रस्ता दोन दिवसाआधीच बनवण्यात आला होता, त्याच्यामध्ये सिमेंटीकरण, गिट्टीकरण आणि डांबरीकरण करण्यात आलं होतं, पण हा रस्ता इनमिन दोन दिवस झाले, दोन दिवसामध्ये ज्या रस्त्याने आपली जात दाखवलेली आहे या रस्ता हा पूर्ण उखडलेला आहे। जर या रस्त्यावरून आता अजून दोन दिवसानंतर वाहने गेली तर हा रस्ता इथे राहील किंवा नाही, हा रस्ता आधीच कितीतरी वर्षापासून बनला नव्हता आणि आता बनवत आहे, अशा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता समोरही टिकाव धरणार नाही अशी परिस्थिती आहे। मी आपल्याला दाखवू शकतो, इथे बघू शकतो, माझ्या कॅमेरामॅन सांगतोय मी की हा रस्ता बघा किती भेगा पडला आहे, आणि रस्त्याचे जे काम केलं आहे इव्हन कृषीचं काम दिसून येत आहे, ज्याही कंपनीला काम मिळालेलं आहे त्या कंपनीने या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे असं दिसून येत आहे। जर हे काम योग्यरित्या केलं असतं तर हा रस्ता बनता बनताच फुटला नसता आणि या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले नसते। त्या भागाने पहा तर लांबपर्यंत हा रस्ता जागोजागी फुटला आहे। तरी या येथील शेतकऱ्यांनी वारंवार याबाबत तक्रारी केल्या, इथे मोठी वाहने ज्यासाठी रस्ता नसताना इथून मोठी वाहने धावतात, त्यामुळे हा रस्ता जागोजागी फुटलेला आहे। येथील शेतकऱ्यांची किंवा येथील रहिवाशी मागणी अशी आहे की जे हा रस्ता पाईपलाईनसाठी सुरक्षेसाठी ठेवलेला आहे तर हा रस्त्यावरून मोठी वाहने का गेली, जर गेली तर त्याबद्दल बीसीएन न्यूज के लिए पार्श्वनी से रुपेश खंडारी की रिपोर्ट।